आज आम्ही आलो आहोत ब्रिटिश म्युझियमला. इथे येण्यासाठी आम्ही खूप वाट पाहिली, खूप खूप महिने, 7-8 महिने वाट बघितली, कारण हे खूप मोठं आहे म्युझियम. मला वाटतं एका म्युझियममध्ये इथे जवळपास 1 कोटीच्या वरती वस्तू आहेत ठेवलेल्या, आणि जगात दुसरीकडे कुठेच असं कुठल्याच म्युझियममध्ये एवढं कलेक्शन नाही आहे जेवढं इथे आहे. आणि बिल्डिंग खूप सुंदर, ही मस्त दिसते एकदम. याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांमधल्या अनेक गोष्टी आहेत, चीनच्या, इजिप्तच्या, इवन भारतातल्या सुद्धा आहेत. भारतातलं एक अमरावती नावाचं गाव आहे जे आपल्या विदर्भातलं अमरावती नाही आहे, कुठलं आहे ते माहिती नाही, तिथलं पण काहीतरी इथे आहे. त्याचा रूम नंबर वगैरे आम्ही बघून ठेवला आहे. इथे रोझेटा स्टोन आहे. रोझेटा स्टोन बघायला शमिका खूप एक्साइटेड आहे, आणि शमिका इतकी खुश आहे की मास्कमधनं तिचं हसू सांडतंय बाहेर, इतकी खुश आहे शमिका. म्युझियम बरंच जुनं आहे, 1753 मध्ये सुरू झालेलं म्युझियम आहे, आणि ब्रिटिश लोकांना खरंच इतिहासाची खूप आवड आहे, खूप जपवून ठेवतात सगळ्या गोष्टी. आणि बऱ्याचशा गोष्टी इकडून तिकडून चोरी चपाटी करून अशा पण आणलेल्या आहेत त्यांनी, असं पण एक वादग्रस्त फॅक्ट आहे या म्युझियमबद्दल. पण जे आहे इन जनरल खूप छान आहे असं वाटतंय. आणि इथले काही वस्तू अशा आहेत ज्या 12,000 वर्ष जुन्या आहेत. ही खूपच वेगळी युनिक गोष्ट वाटली मला. काय आहे 12,000 वर्ष जुनं, काय आहे ते मला बघायचं आहे. म्हणजे 10,000 BC मधल्या गोष्टी पण आहेत इथे. बघू आता काय काय सापडतं आम्हाला. आतमध्ये शक्य झालं तर करूया शूटिंग आपण. आणि शमिकाला काहीतरी सांगायचं आहे मला वाटतं. काय शमिका? इथल्या मोस्ट गोष्टी चोरलेल्या आहेत. शमिकासाठी ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग होती की चोरीच्या वस्तू आहेत तिथे. चलो आपण जाऊ आता आतमध्ये. आज एका ग्रेट हॉल, हा म्युझियमच्या आतला बहुतेक ग्रेट हॉल आहे. आणि याचं छत बघा किती अमेझिंग आहे. बाहेरचं सगळं आकाश दिसतंय याच्यामधनं, ब्युटिफुल. म्हणजे पाय ठेवल्या ठेवल्याच इतकं सही वाटलं की आतमध्ये अजून किती छान असेल. आपल्याला हॅरी पॉटरमध्येच फक्त असं वाटलं होतं की वाव, त्यांचे हॉल जुनं, आकाश दिसतं. पण हे जुना कॉन्सेप्ट असावा इथला. आम्ही इजिप्तच्या सेक्शनमध्ये आलो आहोत, दालनामध्ये. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे ठेवलेले आहेत. हा पुतळा आहे सेखमत नावाच्या देवीचा, आणि ही लेडी नरसिंह आहे असं म्हणू शकतो. आपल्याकडे जसा नरसिंह आहे त्याचं हे स्त्री रूप आहे, पण हिच्या अंगामध्ये विध्वंसाची बरीच शक्ती आहे, तसंच हिलिंगची पण खूप शक्ती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. खूप सुंदर सुंदर इजिप्तचे पुतळे इथे आहेत, आणि खूपच सुंदर आहेत. म्हणजे काय म्हणू मी, माहिती लिहिली आहे प्रत्येक ठिकाणी, पण यांची नावं इतकी वेगळी आहेत की ती वाचून लक्षात ठेवायला जरा जड जात आहे. मला वाचायचा प्रयत्न केला मी, पण नावं नाही मला हे होते सांगता येते. हा एका राणीचा पुतळा आहे इजिप्तमधल्या. हे राजे राणी मेल्यावर ना त्यांचे काय म्हणतात त्याला, मॉर्च्युरी टेम्पल्स असायचे, त्या टेम्पल्समधनं हे पुतळे उचलून आणलेले आहेत त्यांनी. अख्खे खांबच्या खांब उचलून आणलेले आहेत. आपल्याला वाटतं की काय यांनी लुटालूट केली, पण त्यांनी आणले म्हणून ते निदान टिकले तरी. नसते आणले तर ह्यातलं काहीच बघायला मिळालं नसतं. हे काय आहे? ओ, एमेंटॉप नावाचा एक इजिप्तमधला राजा होता, त्याच्या खूप गोष्टी आहेत इथे. तर त्या राजाचं हे डोकं आहे आणि त्याचा हा हात आहे. ओ माय गॉड, हां, ही हाताची मूठ दिसते. अच्छा, या राजाच्या पुतळ्याचा हा हात आहे. आणि इथे पहिल्या मजल्यावर ममीज पण आहेत. म्हणजे हे सगळं बघायला आम्हाला खरं म्हणजे इजिप्तलाच जावं लागलं असतं, तरच या गोष्टी दिसल्या असत्या. त्या आम्हाला इथे दिसत आहेत. आमेंटॉप राजा नंबर 3 च्या मोर्चरी टेम्पलमधनं उचलून आणलेला हा स्टॅच्यू आहे. किती सुंदर आहे ना, आणि इतकं सुंदर कंडिशनमध्ये ठेवलं आहे या लोकांनी. बरं, हा कुठल्या पिंजऱ्यात नाही आहे, काचेच्या आत नाही आहे, आम्ही सहज जात आहे तर त्याला हात लावू शकतो. हात लावणं अलाउड नाही आहे, पण हात लावणं खूप सोपं आहे.
किती इथल्या लोकांवर विश्वास आहे यांचा की लोक हात लावणार नाहीत असं उघड्यावर ठेवून दिलेत त्यांनी एका हॉलमध्ये, त्याचंही मला खूप कौतुक वाटतं. आपल्याकडे असं होऊ नाही शकत, हात लावू नका सांगितलं तरी लोक हात लावतात. इजिप्शियन संस्कृतीमध्ये सिंहाचा बरंच प्रस्थ दिसतं आहे असं मला वाटतं आहे, कारण सिंहाच्या रूपातला राजा, त्याच्यानंतर देवळाचा पहारा देण्यासाठी सिंह, असे वेगवेगळ्या प्रकारचे सिंह दिसत आहे तिथे. हे पण एक खूप मोठं हे आहे की याला 5 legs आहेत. अच्छा, समोरून बघितलं तरी तो प्रॉपर दिसतो, समोर नुसता उभा आहे. अच्छा, हा राजा आहे का मला माहिती नाही, काल्पनिक वाटतंय काहीतरी, कारण त्याचं डोकं माणसाचं आहे, अंग सिंहाचं आहे, पण त्याला पंख पण आहेत आणि याला 5 पाय आहेत. पण एका वेळेस बघितलं तर 4 पाय दिसतात मला वाटतं, समोरनं बघितलं तरी आणि साईडने बघितलं तरी 4 पाय दिसतात, पण प्रत्यक्षात त्याला 5 पाय आहेत, समोर पण एक आहे. आणि हे काय एवढं सुंदर, बापरे. आणि फॉल्स डोअरचं खूप काय काय दिसतंय मला इथे. फॉल्स डोअर हा प्रकार इथल्या म्हणजे टूममध्ये ममीजच्या, की तुम्हाला असं वाटावं की ते खरोखरं दार आहे, पण ते खरं दार नसतं, खोटं दार असतं. आणि तुम्ही तिथे जाऊन रस्ता चुकता आणि प्रत्यक्ष ममीपर्यंत पोचतच नाही असं त्याच्या मागचा कॉन्सेप्ट आहे. बोला. मी सांगितलं हे शमिकाने मला आत्ताच सांगितलं, खूप असे फॉल्स डोअर्स दिसतात सगळीकडे ममीच्या रक्षणार्थ. आणि हे दोन आहेत असे घोडे, कम पक्षी, कम सिंह, कम माणूस. इजिप्शियन दालन खूप छान आहे, बहुतेक गोष्टी एकतर त्यांनी थडग्यांमधनं उचलून आणलेल्या आहेत किंवा देवळांमधनं उचलून आणलेल्या आहेत. मी आयुष्यात पाहिलेलं पहिलं सार्कोफेगस आहे. मेरीमोज नावाचा एक मुलगा होता एका राजाचा, त्या राजाचं नावही त्यांनी दिलं आहे कुश नावाच्या राजाचा मेरीमोज नावाचा मुलगा होता त्याचा आहे. याच्या आतमध्ये ममी आहे असं त्यांनी लिहिलं आहे. आणि याच्यावरती जे डिझाईन दिसतं आहे का मला माहीत नाही, ते डिझाईन म्हणजे सगळे प्रोटेक्टिव्ह स्पेल्स आहेत त्याच्यावरचे. खरंच याच्या आतमध्ये ममी असेल असं लिहिलं तर आहे त्यांनी. मला खूपच थ्रिलिंग वाटतं आहे यार. हा एकमेव इजिप्तचा राजा आहे ज्याचं नाव आपल्याला माहीत आहे, तुटनखामेन त्याचा हा पुतळा आहे. हे आहे उघडं सार्कोफेगस, म्हणजे उघडं थडगं. याच्या आतमधल्या भिंतींवरसुद्धा त्यांनी कोरीव काम केलं आहे. आणि याच्या आतमध्ये ते ममी ठेवायचे आणि त्याच्याबरोबर त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ठेवायचे. आणि हे मग ह्याला एक झाकण असतं, ते बंद करून मग ते टूममध्ये ठेवायचं. इजिप्शियन लोकांचा आफ्टर लाईफवर खूपच विश्वास होता. सापडला गणपती बाप्पा, सापडला गणपती. आणि त्याच्याबरोबर आहेत हे 8 द्वारपाल आणि प्रत्येकाच्या पायाशी डाव्या बाजूला त्यांचं वाहन दिलेलं आहे. गणपतीचं आपल्याला क्लिअरली ओळखू येतं उंदिरे म्हणून. आणि इकडे काय आहे गणपती झाला आता इकडे आहे नंदी, याची माहिती मी अजून वाचली नाही, काय लिहिलंय पाहावं लागेल. छान वाटतं ना मध्येच ओळखीचं काहीतरी दिसलं की इतकं छान वाटतं, बरं वाटतं, मला तर खूप होतं असं. इंडिया डेक्कन 1500. अच्छा, डेक्कन म्हणजे आपल्याच भागातनं आलेलं आहे. हे माहिती आहे काय आहे, ही आहे टिपू सुलतानची तलवार. पूर्ण तलवार दिसत नाही आहे, या चित्राच्या खाली गेली आहे ती, ते ब्रह्माचं चित्र आहे. आणि ही तलवार परत मिळवण्यासाठी भारताने प्रयत्न केले होते मध्यंतरी, पण ती अजून ह्यांच्याच जवळ आहे. आणि आपल्याला जरी ते खूप महत्त्वाचं वाटतं की टिपू सुलतानची तलवार, तरी त्यांच्यासाठी मात्र त्यांच्या एका वसाहतीतल्या एका राजाची ती तलवार आहे, त्याहून जास्त त्याला महत्त्व नाही. त्याच्यामुळे तिला असं वेगळ्या शोकेसमध्ये बसण्याचं भाग्य तिच्या नशिबी नाही. बाकीच्याच इतर गोष्टींप्रमाणे त्यांच्यासोबतच ती इथे आहे, पण ती इथे आहे म्हणून ती टिकली तरी आहे. आत्तापर्यंत इथे पाहिलेली सगळ्यात जुनी गोष्ट सापडली. जवळपास 9200 वर्ष जुना हा लाईम स्केल
स्टॅच्यू आहे, म्हणजे पॉटरीचा नमुना आहे हा, आणि तो सापडला होता जॉर्डनमध्ये. आम्ही शोधत होतो की सगळ्यात जुनं काय दिसतं, ही गोष्ट दिसली 9200 वर्ष जुनी. मी इथे प्रत्यक्ष एक ममी पाहते, मी पाहिलेली पहिली ममी आहे ही. एका इथे खूप ममीज आहेत या दालनामध्ये, 5-6 तरी असतील. ही ममी आहे एका बाईची, आणि त्यांनी दाखवले की कसे ते रॅप करतात, कुठल्या कुठल्या कपड्यांनी, मग त्या कपड्याला कसं कलर करतात, आणि वरती कसं ऑर्नामेंट्स ठेवतात तिच्या. आणि ही जी ममी आहे ही या थडग्यामध्ये बंद करतात, ते पण तिथे दाखवले. याच्यामध्ये ते बंद करतात आणि याच्यातून मग ते या टूममध्ये जाते, अशी ते दाखवली आहे. त्यांनी त्या बाईची माहिती दिली आहे, आणि इथे एक कॅट स्कॅनची तिच्या फोटो पण ठेवला आहे, ममीच्या कॅट स्कॅनचा. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की तिचे बोन्स वगैरे सगळे इंटॅक्ट आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे स्केलेटन, इवन तिचे दातसुद्धा आहेत सगळे, आणि अगदी थोड्या सॉफ्ट टिश्यूज बोन्सवरच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. क्रीपी वाटत आहे पाहायला थोडं, एवढी एक्साइटमेंट होती, ती गेली सगळी. ही एका लहान मुलाची ममी आहे, पण ही रोमन स्टाईलमध्ये आहे, वरती पेंट वगैरे केलेलं आहे. तो त्याचा चेहरा आहे का माहीत नाही, पण याचं कॅट स्कॅन असं सांगतं की मृत्यूच्या वेळेस या मुलाचं वय 8 ते 10 वर्ष असावं. हे आहे बुक ऑफ द डेड, म्हणजे काय मला नाही माहिती, पण शमिकाला माहिती आहे. शमिका, काय आहे बुक ऑफ द डेड? बुक ऑफ द डेड इज बेसिकली लाईक एक असं पुस्तक आहे ज्याच्यात अकॉर्डिंग टू एन्शंट इजिप्शियन्स त्याच्यात स्पेल्स आणि एन्चांटमेंट्स असतात. सो इट्स प्लेस इन द टूम ऑफ द ममी, आणि इवन इट्स टाइम फॉर द स्पिरिट टू गो टू द अंडरवर्ल्ड, देयर इज लाईक दिस जर्नी. सो द बुक हेल्प्स देम ओव्हरकम द ऑब्स्टेकल्स टू गो टू द अंडरवर्ल्ड टू बी जज्ड बाय ओसायरस अँड अनुबिस. अच्छा, आणि जजमेंट नंतर काय होतं? जजमेंट नंतर वेल इट डिपेंड्स, इफ यू हॅव अ बॅड हार्ट देन यू आर इटन बाय अ डेव्हिल, आणि इफ यू आर गुड देन यू गेट रीबॉर्न. अच्छा, आज मला कळलं की शमिकाला इजिप्शियन कल्चरबद्दल खूप माहिती आहे, आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की एका प्रीस्टची ममी आहे. मला वाटतं त्यांच्या डेझिग्नेशनप्रमाणे त्यांच्या कॉफिनवरचं डिझाईन आणि हे ठरत असेल. यू गेट जज बाय प्लेसिंग युअर हार्ट ऑन स्केल्स, आणि ऑन द अदर साईड देयर इज दिस थिंग कॉल्ड द फेदर ऑफ टूज. सो इफ युअर इफ द फेदर इज हेवियर देन यू डीड सम बॅड इन युअर लाईफ, इफ द इट्स इक्वली बॅलन्स देन यू आर गुड. अच्छा, कयामत का दिन. इथे असे त्यांनी वेगवेगळे हे दाखवले डिझाईन्स कॉफिन्सचे, आणि किती चांगल्या कंडिशन्समध्ये आहे सगळे. असं वाटतं की बनवून घेतले तिथे ठेवण्यासाठी, इतके छान वाटत आहेत ते. खरंच गोळा करणाऱ्यांची कमाल आहे. हे काय आहे? हे काय आहे शमिका? अच्छा, सार्कोफेगसचं झाकण आहे, आणि त्याच्या खालचं आहे पेटी. रिच ऑर रॉयल पर्सन्स असेल, कारण इट हॅज लाईक लॉट्स ऑफ डिझाईन्स. हां, खूप आधीपासून तयारी करून ठेवायचे ते मरायच्या आधी, की हे कसं पाहिजे ते कसं पाहिजे, डिझाईन बिझाईन सिलेक्ट करून ठेवत असतील, कारागिरांना कामाला लावत असतील. आणि त्यांच्या टूम मध्ये ठेवायला दे यूज्ड टू गेट सम ऑब्जेक्ट्स टू हेल्प देम इन देयर नेक्स्ट लाईफ. लाईक काही काही लोक तर फूड पण ठेवायचे. ऍज इफ दे आर गोइंग टू अ पिकनिक. आणि ते पेट्स पण आपले आपले पेट्स पण घेऊन जायचे. मम्मी पॅक पण ते पेट्स लाई जिवंत हे करायचे. पण पेटही मेला पाहिजे ना तेव्हाच. जिवंत मम्मी फाय करायचे पेटला. अरे बापरे, खास करून मांजरी. अच्छा, अच्छा, ही त्यांची काही उदाहरणं दिसत आहेत. मम्मी ऑफ अ यंग बुल, आणि इथे मांजरी पण. इजिप्शियन लोकांमध्ये मांजरींचं महत्व बरंच आहे मला वाटतं. या आहेत ममीफाईड कॅट्स. कॅट्स एवढ्या व्हॅल्यूड होता, कारण देयर वॉज दिस कॅट गॉडेस कॉल्ड बास्टेट. कॅट गॉडेस पण होती या. सो व्हेन शी वॉज इन हर ॲनिमल फॉर्म, हर हेड
वॉज शेप लाइक अ कॅट्स हेड सो दॅट्स व्हाय त्यांचं एवढं हे होतं. अच्छा ओके. आणि हे काय हे छोटं वर्जन आहे वाटतं. बापरे त्याच्या आत काय ठेवलंय. काहीतरी आहे त्याच्यात वाचायला पाहिजे. म्हणजे खूपच मस्त आहे. मी कधीच नव्हतं पाहिलं. रिच्युअल्स फॉर द डेड काय करायचं कसं करायचं सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण हे मी कधीच नाही पाहिलं आणि परत कधी पाहायला मिळेल असं वाटतही नाही मला. ही क्लिओपात्रा नावाच्या एका तरुण बाईची मम्मी आहे. ही तिने आहे क्लिओपात्रा जी फेमस आहे ती नाही. आणि त्यांनी छान कॅट स्कॅनचे फोटो पण ठेवलेत खाली. त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की काय काय दिसतंय आतमधलं. त्याची माहिती दिली आहे की त्या मधल्या पोकळीमध्ये त्यांनी भुसा वगैरे भरलाय माती भरली आहे असं काही काही. भयंकर वाटत पण आपल्याला सवय नाही ना असं पाहण्याची. हा शमिका हार्ट सोडून सगळे ऑर्गन्स काढायचे तर ब्रेन काढायला ना असं नाकात ट्यूब टाकायचे आणि ब्रेन नाकात न सक करायचे बाहेर. बापरे शमिकाने बराच अभ्यास केलेला दिसतोय. आणि देन दे यूज टू ड्राय द मम्मी आउट मग त्याला सॉल्ट्स लावायचे. देन दे यूज टू रॅप इट इन लिनन आणि देन डू सम मॅजिक. पण हे फक्त रिच लोकच करत असतील ना. पुअर लोक काय करत असतील. पुअर लोक डोंट गेट मम्मी फाइव्स. अच्छा ओके. एनी सिन्स दे पुअर नो वन नोज व्हाट दे हैव व्हाट हैपेंड. पण हे अल्टीमेट आहे. नो वन गिव्स अ डॅम अबाउट पुअर पीपल. तर असं हे पाहण्यासाठीच आम्ही इथे आलो होतो. ते झालं पाहून ही एक राहिली दाखवायची. हो ही एका माणसाची आहे. आणि ही कॉफीनमधनं बाहेर काढलेली म्हणजे ॲक्च्युअल मम्मी आहे. त्यांनी खूप असे वेगवेगळे कापडाचे लेयर्स दिलेत. मग ते लेयर्स सगळे बांधलेत. त्याचं कापड त्याच्यावरचं स्पष्ट दिसतंय मला. आणि त्याच्यावरही त्यांनी ते रंगरंगोटी करतात काय काय त्याच्या डेझिग्नेशन प्रमाणे. आणि या त्याच्याबरोबर ठेवायच्या वस्तू पण त्यांनी इथे लावून ठेवलेल्या आहेत. बिल्ले बिल्ले टाईप दिसतंय काय काय. बाय बाय मम्मी. हा हे गेबेलियन मॅन 5500 वर्षापूर्वी हा मेला आहे आणि नॅचरली ममीफाय झालेला आहे. त्याची स्किन इंटॅक्ट आहे. त्याचे केस डोक्यावरचे इंटॅक्ट आहेत. पण तो वाळवंटामध्ये एकदम हॉट कंडिशन्समध्ये मेल्यामुळे अचानक तो भरभर भरभर वाळून गेला आणि तो असा ममीफाय झाला. त्याचा ब्रेन किडनी इतकं इंटॅक्ट आहे अजून की ते आयडेंटिफाय करता येऊ शकतं. बापरे किती ना विचित्र. आणि तो जिथे ठेवला आहे त्या आतल्या पिंजऱ्याचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दर 15 मिनिटांनी ते लोक चेक करतात. आणि ती जर नॉर्मल रेकमेंडेशन्सपेक्षा जास्त असेल तर लगेच अलार्म वाजायला लागतो. हे आपल्याकडनं आलेलं अजून एक इथे ह्या नवग्रहांच्या मूर्ती आहेत. सूर्यचंद्र आणि बाकीचे उरलेले हे 13व्या शतकामध्ये ओरिसाच्या कोणार्क टेम्पलमधनं यांनी इथे आणलेलं आहे असं लिहिलेलं आहे. प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे आणि ती ओळखू येते वेगवेगळी आहे म्हणून. ह्याच्यातले सूर्य आणि चंद्र कुठले असतील. हा सूर्य आहे. हा चंद्र आणि मला वाटतं त्याच्यानंतर मंगळ आहे. आपल्या ओरिसातल्या मूर्त्या आहेत या. त्याच्यानंतर बुध आहे. मग गुरु शुक्र आणि शनी. इथे मी माझा ब्लॉग एंड करते. आमचं अजून राहिलेलं आहे बरंच पाहायचं पण ते पाहायला परत कधीतरी येऊ. कारण खूप मोठं आहे म्युझियम. एका दिवसात एवढं पाहणं शक्य नाही. सो परत भेटू.